नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। आज आहे चंपा षष्ठी आणि खंडोबाला आज कोणता नैवेद्य दाखवतात ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याची रेसिपीही तुमच्याशी मी शेअर करणार आहे। चंपा षष्ठीला खंडोबाला वांग्याचे भरीत आणि रोडगे याचा नैवेद्य दाखवतात, तर हे दोन्ही कसे बनवायचे ते पाहूया। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित अशी वांगी घ्यायची आहेत। खूप लहान घेऊ नये किंवा अगदी मोठीही घेऊ नये। इथे मी ही चार वांगी घेतली आहेत आणि ही आपल्याला भाजून घ्यायची। त्यासाठी या सर्व वांग्यांना मी व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घेते। तेल लावल्यामुळे वांगं वरून करपत नाही आणि आतून व्यवस्थित शिजले जाते। इथे मी गॅसवरतीच वांगं भाजून घेणार आहे। जर तुमच्याकडे वांगं भाजण्यासाठी स्टँड असेल, अशी एक जाळी मिळते, ती जाळी असेल तर त्यावरती 2 ते 3 वांगी तुम्ही एकसाथच भाजू शकता। पण माझ्याकडे ते स्टँड नसल्यामुळे मी अशा पद्धतीने एक एक वांगं गॅसवरती ठेवून भाजून घेणार आहे। इथे माझं बऱ्यापैकी वांगं भाजून झालं आहे आणि माझं काम लवकर आवरावं म्हणून मी दोन्ही गॅसवरती वांगं भाजायला ठेवलं आहे, एका गॅसवरती एक आणि दुसऱ्या गॅसवरती दुसरं, त्यामुळे माझं हे काम पटकन होऊन जाईल। दोन्ही गॅसवरती वांगी भाजताना लक्षपूर्वक भाजावी, नाही तर एखादं करपून जाईल। बऱ्याच वेळी वांगं शिजलं आहे की नाही ते लक्षात येत नाही, तर त्यासाठी आपण एक सुरी घेऊन देठाच्या साईडला रोवून बघायची। ती जर सहज आतमध्ये वांग्यामध्ये गेली तर ते वांगं शिजलं आहे असे समजावे। त्याचबरोबर वांग्याचा वरचा भाग जो असतो, वरची साल असते, ती शिजल्यानंतर अगदी नरम होऊन जाते। आपण जर त्याला हात लावला तर ती अगदी मऊ लागते। वांगं जर कच्चं असेल तर ती बाजू थोडी कडक लागते। आमच्याकडे आषाढी एकादशीपासून चंपाषष्ठीपर्यंत वांग किंवा नवीन कांदा खाल्ला जात नाही आणि चंपाषष्ठीला खंडोबाला रोडगा आणि वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच वांग खाण्यास मुभा आहे। वांग किंवा कांदा या दोन्हींपैकी एक वस्तू ही सोडावी लागते, तर आमच्या इथे बहुतेक वांग सोडलं जातं कारण कांदा आपल्या सगळ्या पदार्थांमध्ये असतोच, त्यामुळे ते सोडणे शक्य नाही, त्यामुळे बहुतेक सर्व वांगच खात नाहीत। घरातल्या एकाने तरी अशा पद्धतीने वांग न खाण्याचा निश्चय घ्यायचा असतो। माझ्या घरी माझ्या सासूबाई वांग खात नाहीत। हा नियम आषाढी एकादशीपासून चंपाषष्ठीपर्यंत पाळला जातो आणि चंपाषष्ठी ते आषाढी एकादशीपर्यंत आपण वांग खाऊ शकतो। आता ही वरची साल अगदी व्यवस्थित काढून घ्यायची। इथे सर्व वांग्यांची साल काढून झाली आहे। आता त्याचे देठ वेगळे करून घ्यायचे आणि ही वांगी अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। ही वांगी चिरताना लक्षपूर्वक चिरावीत कारण कधी कधी आतमध्ये वांग खराब असतं, त्यामुळे अगोदर 2 फोडी करून आतमध्ये खराब असेल वांगं तर ते साईडला काढून घ्यावं आणि चांगल्या वांग्याचे अशा बारीक फोडी करून घ्याव्यात किंवा ते स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेतले तरी चालेल। त्याचबरोबर इथे मी कांदाही चिरून घेतला आहे। कांदासुद्धा बारीकच चिरायचा आहे। वांग्याचं भरीत करताना कांदा थोडा जास्तीचाच घ्यावा, त्यामुळे वांग्याचं भरीत अधिक छान लागते। त्याचबरोबर हे वांग्याचं भरीत आपण नैवेद्यासाठी बनवत आहोत तर त्यासाठी अशी थोडीशी कांद्याची पातही त्याच्यात घालावी। जास्त असेल तर जास्त घालावी, पण मी थोडीशीच घालणार आहे। आता या वांग्याच्या भरताला आपण फोडणी देऊया, तर तेलामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण घालून ते व्यवस्थित परतून घेतले, त्यानंतर कांदाही घातला।
यामध्ये कांदा जास्त परतू नये, कारण कांदा असा थोडासा कच्चा छान लागतो। ज्यांना टोमॅटो आवडत असेल त्यांनी टोमॅटोही घालावा, मी इथे टोमॅटो घालणार नाही। कांदा परतून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कांद्याची पातही घालून तेही परतावे। त्यानंतर यामध्ये मसालेही घालून घ्यावे, हळद, गरम मसाला, लाल तिखट हे सर्व घालून परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये शिजलेलं हे वांगं घालून घ्यावं। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावं आणि पुन्हा हे अगदी व्यवस्थित परतायचे आहे। जास्त वेळ हे शिजवायचे नाही, अगदी थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यावी आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचे कुटेही घालावे। इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे आणि आता रोडगे कसे बनवायचे तेही तुम्हाला दाखवते। इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि ते मळून घेणार आहे। आपल्याला 5 रोडगे होतील अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आहे। हे पीठ थोडंसं घट्टसर आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। जेवढं हे पीठ आपण व्यवस्थित मळू तेवढे रोडगे छान होतात। इथे आपलं पीठ मळून झालं आहे। आता याचे मी 5 छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। आता हे रोडगे बनवण्याचे मी 2 प्रकार तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने भाकरी थापल्याप्रमाणे छोटे छोटे रोडगे करून घ्यावेत आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्या हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने हातावरती थापून हे रोडगे बनवावेत। या दोन्हींपैकी कुठल्याही पद्धतीने आपण रोडगे बनवू शकतो, तरी ते हातावर थापूनही हा आपला रोडगा एक तयार झाला आहे। आणि अशा पद्धतीने सर्व रोडगे मी इथे बनवून घेतले आहेत। आता एक एक करून मी हे तव्यावरती भाजून घेणार। तुमच्याकडे जर आकाराने थोडा मोठा तवा असेल तर त्यामध्ये 2 किंवा 3 एकसाथच रोडगे तुम्ही भाजू शकता। याला एका साईडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आणि उलथण्याच्या सहाय्याने हे पलटून घ्यावे। याची मागची बाजू भाजल्यानंतर हे पुन्हा एकदा पलटी करून घ्यावे आणि अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित भाजून घ्यावे। हे पहा, हा माझा रोडगा कसा व्यवस्थित फुगला आहे। आपण भाकरी भाजतो त्या पद्धतीनेच हेही व्यवस्थित भाजून घ्यायचे। हाताने थापून सुद्धा हा रोडगा अगदी छान होतो, थोडी प्रॅक्टिस केली की तेही जमून जाते। तसेच हे जे वांग्याचे भरीत केले ते जर आपण चुलीवरती आरावरती भाजून केले तर ते खूप चवीला छान लागते। आणि हे पहा, इथे हा माझा दुसरा रोडगाही असाच फुगला आहे। अशा पद्धतीने सर्व रोडगे मी करून घेतले। पाच रोडगे आणि त्यावर वांग्याचं भरीत, अशा पद्धतीने हा नैवेद्य मी एका ताटामध्ये भरून घेतला। इथे निधीच्या पप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी सांगितले आहे तर त्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर आम्हीही जेवायला घेतले। अशा पद्धतीने वांग्याचे भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य देवाला दाखवून झाला। नैवेद्याच्या ताटातला भरीत आणि रोडगा हे आम्ही थोडं थोडं घेतलं। अशा पद्धतीने खंडोबाला दर चंपाषष्टीला रोडगा आणि भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटणही दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।